नमस्कार, या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील तिसरे प्रकरण अंकगणिती श्रेणी यामध्ये क्रमिका, त्यानंतर अंकगणिती श्रेणी आणि सराव संच 3.1 यांचा अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला क्रमिका. क्रमिका म्हणजे सिक्वेन्स, नैसर्गिक संख्यांच्याप्रमाणे विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्यांच्या समूहाला क्रमिका म्हणतात. इथे संख्यांची मांडणी आहे, पण कुठला तरी एक विशिष्ट क्रम आहे, प्रॉपर ऑर्डर आहे, एक सिक्वेन्स आहे. आता इथे जर पाहिलं आपण तर इथे 1 नंतर 2नी वाढले 3, परत 2 वाढले 5, परत 2 वाढले 7, इथे 1 आहे, त्यानंतर 8, 27, 64. इथे 1 हा घन आहे 1चा, 8 हा 2चा घन आहे, क्यूब आहे, हा 3चा क्यूब आहे, हा 4चा क्यूब आहे, हा 5चा क्यूब आहे. इथे क्यूब्स आहेत, हे घन आहेत, हे संख्यांचे ही क्रमाने मांडलेली आहेत, विशिष्ट क्रमाने, प्रॉपर ऑर्डरनी आहे, त्यामुळे त्याला सिक्वेन्स म्हणायचं, क्रमिका म्हणतात. आता आपण अंकगणिती श्रेणी म्हणजे ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय ते पाहू. आता ह्या क्रमिकेमध्ये पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद, फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म हे क्रमाने येणारी पदे, त्यांना म्हणायचं क्रमागत पद. क्रमागत पद जर ह्यांची वजाबाकी आपण केली क्रमागत पदांची, दुसऱ्यातून पहिलं वजा केलं, तिसऱ्यातून दुसरं वजा केलं, चौथ्यातून तिसरं वजा केलं, त्याला म्हणायचं क्रमागत पदांमधील फरक, डिफरन्स. हा जर कॉन्स्टंट असेल, स्थिर असेल, प्रत्येक वेळेस जर फरक तेवढाच येत असेल, प्रत्येक वेळेस यांच्या लगतच्या पदांची वजाबाकी सारखीच येत असेल, तर त्या फरकाला किंवा त्या वजाबाकीला म्हणायचं सामान्य फरक किंवा सामायिक फरक, कॉमन डिफरन्स, आणि तो डी या अक्षराने दाखवायचा. जर क्रमागत पदांमधील फरक स्थिर येत असेल क्रमिकेमधल्या, तर अशा वेळेस त्या क्रमिकेला अंकगणिती श्रेणी असं म्हणतात. हा जर डी कॉन्स्टंट येत असेल तर त्या क्रमिकेला अंकगणिती श्रेणी म्हणतात. आता या 2 उदाहरणांच्या बाबतीत पाहू आपण हा डी सारखा येतो का ते, कॉमन डिफरन्स. या पहिल्या उदाहरणामध्ये T2 वजा T1, T2 म्हणजे दुसरे पद, सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म, दुसरे पद वजा पहिले पद, 3 वजा 1 बरोबर 2 आलेलं आहे. त्यानंतर तिसरे पद वजा दुसरे पद, T3 मायनस T2, 5 वजा 3 बरोबर परत 2 आलेलं आहे. परत चौथे पद 7 आहे, T4 मायनस T3, 7 वजा 5 बरोबर 2 आलं. प्रत्येक वेळेस इथे हा सामान्य फरक हा आलेला, हा स्थिर आहे फरक, म्हणून त्याला म्हणायचं सामान्य फरक, तो डी अक्षराने दाखवायचा. इथे डी आहे कॉन्स्टंट, म्हणून या क्रमिकेला अंकगणिती श्रेणी म्हणता येतं. ही अंकगणिती श्रेणी आहे. आता दुसऱ्या उदाहरणामध्ये पाहू आपण, ही क्रमिका आहे पण आता ही अंकगणिती श्रेणी आहे का नाही ते पाहू आपण. क्रमिका कशामुळे आहे, इथे विशिष्ट क्रमाने मांडणी आहे का, स्पेसिफिक ऑर्डरमध्ये आहे त्या संख्या. आता इथे T2 वजा T1 पाहू आपण, दुसरं पद वजा पहिलं पद, 8 वजा 1 7 आहे. T3 मायनस T2 किती आलं, 19. आता इथे डी जो आहे तो बदलत गेलेला आहे प्रत्येक वेळेस, तुम्ही प्रत्येक ह्यांची वजाबाकी करून पहा क्रमागत संख्यांची. तर इथे प्रत्येक वेळेस हा फरक जो आहे हा बदलत गेलेला आहे, तो स्थिर नाही, फरक स्थिर नाही, कॉन्स्टंट नाही. त्यामुळं ही जी क्रमिका आहे ही अंकगणिती श्रेणी नाही, ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन नाही. आता आपण सराव संच 3.1 सोडवू. प्रश्न पहिल्यामध्ये काही क्रमिका दिलेल्या आहेत, त्यातील अंकगणिती श्रेणी ओळखा, आणि जर अंकगणिती श्रेणी असतील तर प्रत्येक श्रेणीचा सामायिक फरक काढा. यातले आपण काही उदाहरणं पाहणार आहोत. पहिल्या उदाहरणामध्ये 2, 4, 6, 8, आता हे अनंतापर्यंत आहे, अनंत क्रमिका आहे ही. आता इथे पहिल्यांदा आपल्याला लागतात पद. पहिले T1 लिहू, T1 बरोबर 2, T2 बरोबर 4, T3 बरोबर 6 आणि T4 बरोबर 8. आता ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का नाही हे पाहण्यासाठी आपल्याला सामान्य फरक काढावा लागतो. मग T2 वजा T1 तो पाहूत आपण. T2 वजा T1 बरोबर T2 किती आहे, 4, वजा हे सूत्रातलं वजाबाकीचं चिन्ह,
टी वन दोन बरोबर आले दोन, त्यानंतर आता टी थ्री वजा टी टू, टी थ्री आहेत सहा वजा टी टू चार, सहा वजा चार दोन, मग टी फोर वजा टी थ्री, टी फोर वजा टी थ्री सहा वजा टी फोर आठ आहेत, आठ वजा सहा बरोबर दोन। इथे प्रत्येक वेळेस काय झालेलं आहे, हा जो डी आहे हा स्थिर आलेला आहे, कॉमन डिफरन्स जो आहे तो स्थिर आलेला आहे, म्हणून ही श्रेणी अंकगणिती श्रेणी आहे। त्यामुळे इथे लिहिलं आहे येथे सामान्य फरक डी बरोबर दोन स्थिर आहे म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे। आता या दुसऱ्या उदाहरणामध्ये परत तसंच लिहायचं आहे, टी वन बरोबर दोन टी टू, इथे आपण टी वन बरोबर दोन टी टू बरोबर पाच छेद दोन टी थ्री बरोबर तीन टी फोर बरोबर सात छेद दोन लिहिलेलं आहे। आता आपल्याला सामान्य फरक काढायचा आहे, टी टू वजा टी वन, टी टू वजा टी वन पाच छेद दोन वजा दोन, अपूर्णांकांची वजाबाकी यायला हवी, इथे छेदात एक आहे, छेद समान नसल्यामुळे छेदस्थानी छेदांचा गुणाकार बे एक बे, त्यानंतर अतिरपा गुणाकार पाच एक पाच, नंतर वजाबाकीचं चिन्ह बे दुने चार बरोबर, आता पाच वजा चार एक छेद दोन। आता टी थ्री वजा टी टू, टी थ्री किती आहे तीन वजा टी टू पाच छेद दोन बरोबर, पुन्हा एकदा तसंच इथे छेदात एक आहे, छेद समान नाही, छेदस्थानी छेदांचा गुणाकार बे एक बे, आता तिरपा गुणाकार तीन दुने सहा वजा पाच एक पाच, सहा वजा पाच एक छेद दोन, तर टी फोर वजा टी थ्री, टी फोर आहे सात छेद दोन वजा टी थ्री आहे तीन बरोबर, पुन्हा तसंच छेद समान नाही, छेदस्थानी तिरपा गुणाकार, छेदस्थानी छेदांचा गुणाकार बे एक बे, आता तिरपा गुणाकार सात एक सात वजा तीन दुने सहा, सात वजा सहा एक छेद दोन। इथे सुद्धा काय झालं आहे, प्रत्येक वेळेस हा जो सामान्य फरक आहे डी तो स्थिर आलेला आहे, त्यामुळे ही अंकगणिती श्रेणी आहे। इथे सामान्य फरक डी बरोबर एक छेद दोन, प्रत्येक वेळेस एक छेद दोन आलेला आहे म्हणून तो स्थिर आहे, हा जो कॉमन डिफरन्स आहे तो कॉन्स्टंट आहे म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे। आपल्याला सामायिक फरकही काढायला सांगितलं आहे, अंकगणिती श्रेणी ओळखायला सांगितली आहे। आता पुढचं उदाहरण पाहू, तिसऱ्या उदाहरणामध्ये क्रमिका दिली आहे वजा दहा कॉमा वजा सहा कॉमा वजा दोन कॉमा दोन कॉमा, ही सुद्धा अनंत आहे। इथे आपण टी वन टी टू टी थ्री टी फोर लिहिले, टी वन टी टू टी थ्री टी फोर, आता टी टू वजा टी वन दुसरे पद वजा पहिले पद, दुसरे पद आहे वजा सहा, ऋण चिन्ह आल्यावर थोडी काळजी घ्यायची आहे, हे पदाचं चिन्ह लिहिलं आहे ऋण सहा, त्यानंतर हे सूत्रातलं चिन्ह आहे वजा बाकीचं, मग टी वन, टी वन ऋण आहे म्हणून तो कंसात लिहायचं आहे वजा दहा बरोबर, हे वजा सहा वजा सहा, ऋण गुणिले ऋण धन अधिक दहा झाले, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होते म्हणून यांची वजाबाकी होऊन उत्तर धन येईल, मोठी संख्या धन आहे म्हणून दहा वजा सहा चार। आता इथे टी थ्री, टी थ्री आहेत वजा दोन वजा दोन, इथे वजा टी टू, टी टू आहेत ऋण सहा असल्यामुळे कंसात लिहिले, हे ऋण चिन्ह इथलं वजाबाकीचं आहे बरोबर, हे वजा दोन ऋण गुणिले ऋण धन सहा, सहा वजा दोन चार, पुन्हा आता टी फोर वजा टी थ्री, टी फोर म्हणजे चौथे पद दोन आहे वजा तिसरे पद, टी थ्री म्हणजे तिसरे पद ते आहे ऋण दोन, मग ते कंसात लिहायचं ऋण दोन बरोबर, हे दोनला दोन ऋण गुणिले ऋण धन, दोनला दोन दोन आणि दोन चार। इथे सुद्धा काय झालं, आता सामान्य फरक साधा सामायिक फरक जो आहे तो स्थिर आहे म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे। हे सामान्य फरक साधा सामायिक फरक जो आहे तो स्थिर आहे, प्रत्येक वेळेस चार चार आलेला आहे, स्थिर आहे म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे। आता या उदाहरणामध्ये पाहू, का इथे टी वन टी टू टी थ्री या पदांना लिहिले आपण, पहिलं पद दुसरं पद आणि तिसरं पद। आता साधारण फरक काढायचा आहे, सामायिक फरक टी टू वजा टी वन शून्य पॉईंट तीन तीन वजा पहिलं पद आहे शून्य पॉईंट तीन, ही वजाबाकी अशी येत नसेल तर उभी मांडणी करून रफमध्ये करायची, शून्य पॉईंट तीन तीन वजा वजा, दशांशाखाली दशांश चिन्ह द्यायचं,
त्याच्यानंतर 3 आहे आणि इकडे 0 आहे। आता ही वजाबाकी करताना 3 ला 3, 3 वजा 3 0 पॉइंट आणि 0, ही वजाबाकी आली 0.03। ती इथे लिहूत आपण 0.03। आता T3 वजा T2, T3 आहे 0.333 वजा T2, T2 आहे 0.33। ती वजाबाकी तशीच लिहू 0.333, हे लिहिले वजा, पॉईंट खाली पॉईंट दिला 3 3 3 3, हे 3 ला 3, 3 मधून 3 गेले 0, 3 मधून 3 गेले 0 पॉईंट आणि 0। आता ही वजाबाकी आली आहे 0.003। पहिली फरक जो होता तो 0.03 होता, आता आला आहे 0.003। म्हणजेच इथे सामान्य फरक डी हा स्थिर नाही आहे। एकदा 0.03 आला आहे, पुढच्या वेळेस 0.003 आला, तो स्थिर नसल्यामुळे ही अंकगणिती श्रेणी नाही। कारण एखादी क्रमिका अंकगणिती श्रेणी असण्यासाठी महत्त्वाची अट आहे की हा सामान्य फरक जो आहे तो प्रत्येक वेळेस स्थिर आला पाहिजे, प्रत्येक वेळेस सारखाच आला पाहिजे। म्हणून इथे स्थिर नसल्यामुळे ही अंकगणिती श्रेणी नाही। 6व्या उदाहरणामध्ये वजा 1/5 वजा 1/5 वजा 1/5, आता इथे या श्रेणीचं प्रत्येक पद, हे क्रमिकेचं प्रत्येक पद वजा 1/5 आहे, अनंत क्रमिका आहे ही। तर इथे पहिलं पद लिहिलं, आपण दुसरं पद लिहिलं, तिसरं पद लिहिलं, आता यांच्यातला फरक काढायचा आहे। T2 वजा T1, वजा T2 आहे वजा 1/5, वजा T1 सुद्धा ऋण आहे, मग ते कंसात लिहायचं, ऋण 1/5 बरोबर, मग वजा 1/5 ऋण गुणिले ऋण धन 1/5, 1 धन 1 ऋण आहे, वजाबाकी करायची आहे। 1/5 मधून 1/5 गेले 0, इथेही तसंच। आता T3 वजा T2, T3 आहे वजा 1/5, हे वजाबाकीचं चिन्ह कंसात, आता T2 आहे वजा 1/5 बरोबर, पुन्हा तेच ऋण 1/5, ऋण गुणिले ऋण धन 1/5, 1/5 वजा 1/5 0। इथे दोन्हीकडे डी सामायिक फरक जो आहे तो स्थिर आलेला आहे, त्याच्यामुळे ही अंकगणिती श्रेणी आहे। 7व्या उदाहरणामध्ये आता आपण T1 T2 लिहूत। T1 3 आहे, T2 3 अधिक वर्गमुळात 2, T3 म्हणजे तिसरे पद 3 अधिक 2 वर्गमुळात 2, आणि T4 3 अधिक 3 वर्गमुळात 2। आता साधारण फरक काढू, सामायिक फरक किंवा सामान्य फरक। T2 वजा T1, T2 म्हणजे दुसरे पद, ते आहे 3 अधिक वर्गमुळात 2, वजा T1 आहे 3, तर 3 मधून 3 गेले 0 झाले, उरले फक्त हे अधिक वर्गमुळात 2। T3 म्हणजे तिसरे पद, ते आहे 3 अधिक 2 वर्गमुळात 2, तिसरे पद 3 अधिक 2 वर्गमुळात 2, वजा दुसरे पद 3 अधिक वर्गमुळात 2, ते कंसात लिहूत आपण 3 अधिक वर्गमुळात 2। हे कंसात यासाठी लिहिले की आता या कंसाने याला गुणायचं आहे, 3 अधिक 2 वर्गमुळात 2, ऋणन याला गुणलं ते झाले वजा 3, या वजा चिन्हाने या धनचिन्हाला गुणलं तेही ऋण झाले, ऋणचिन्हाने कंसात गुणलं की कंसातल्या पदांचे चिन्ह बदलतात। आता इथे स्वरूप पद जवळजवळ आणू, 3 वजा 3 0 झाले, उरले आता काय 2 वर्गमुळात 2 वजा 1 वर्गमुळात 2, वर्गमुळात 2 ला जर पेरू मानलं तर 2 पेरू वजा 1 पेरू, उरला 1च पेरू, म्हणजे वर्गमुळात 2 उरले, म्हणजे इथेही वर्गमुळात 2 आलं, इथेही वर्गमुळात 2 आला आहे फरक। असंच आता T4 वजा T3 करावं लागणार, हे आहे T4 आहे 3 अधिक 3 वर्गमुळात 2, वजा कंसात T3 आहे 3 अधिक 2 वर्गमुळात 2, 2 वर्गमुळात 2, यांचे सुद्धा चिन्ह बदलणार, 3 अधिक 3 वर्गमुळात 2, दोघांचे चिन्ह बदलले ऋणनी गुणल्यामुळं, ऋणनी गुणल्यावर हे झाले वजा 3, हे ऋणनी धनला गुणलं ऋण 2 वर्गमुळात 2, 3 वजा 3 0, 3 पेरू वजा 2 पेरू 1 पेरू, प्रत्येक ठिकाणी डी जो आहे तो स्थिर आलेला आहे।
सामान्य फरक डी बरोबर वर्गमुळात 2 आहे प्रत्येक ठिकाणी आणि तो स्थिर आहे, त्याच्यामुळे ही अंकगणितीय श्रेणी आहे। तर दुसरा प्रश्न, श्रेणीचे पहिले पद ए म्हणजे T1, एक लक्षात ठेवायचं आता T1 ला म्हणजे पहिल्या पदाला ए हे अक्षर वापरतात व सामान्य फरक डी हे दोन्ही दिला असता अंकगणितीय श्रेणी लिहा। यात काय करत जायचं आहे, मग दुसरं पद मिळवण्यासाठी पहिल्या पदात डी मिळवायचा, तिसरं पद मिळवण्यासाठी दुसऱ्या पदात डी मिळवायचा, तो जो फरक जो आहे तो मिळवत जायचा आहे। पहिल्या उदाहरणात पाहू आता आपण, इथे T1 बरोबर ए बरोबर -3, एक पद तर मिळालं आहे पहिलं पद। अशा उदाहरणांमध्ये परीक्षेमध्ये प्रश्न असा असतो की श्रेणीची पहिली 4 पदे लिहा, पहिली 3 पदे लिहा, पहिली 5 पदे लिहा। ठीक आहे, आता इथं आपण 4 पदं काढूयात, ते तसं काही दिलेलं नाही आहे किती पदं लिहायची ते। T2 बरोबर दुसरं पद कसं काढायचं आहे, तर पहिल्या पदामध्ये हा जो फरक आहे तो मिळवायचा आहे। T1 म्हणजे ए म्हणजे पहिलं पद आहे -3 अधिक डी किती आहे 0, -3 मध्ये 0 मिळवले ते झाले -3। T3 तिसरे पद, त्याच्यात काय करावं लागणार आहे, मग तिसरं पद मिळताना दुसऱ्या पदात म्हणजे त्याच्या आधीच्या पदात तो फरक मिळवायचा आहे। T2 अधिक डी बरोबर -3 अधिक 0 बरोबर -3, असंच चौथंही पद आपल्याला मिळतं। T3 अधिक डी बरोबर -3 अधिक 0, तिसरं पद -3 आलेलं आहे, त्याच्यात 0 मिळवले -3। आता ही श्रेणी तयार झाली आपली अंकगणिती श्रेणी, त्याच्यात पहिलं पद आहे -3, दुसरं पद -3, तिसरं पद -3, चौथं पद -3, आता ही अनंत पद -3च असणार तिचे। तर आपण तिसऱ्या उदाहरणामध्ये पाहूत, ए बरोबर -7, पहिलं पद -7 दिलं आहे आणि सामान्य फरक 1/2 दिलेला आहे। पहिलं पद लिहिलं आपण -7, दुसरं पद काढण्यासाठी पहिल्या पदामध्ये सामान्य फरक मिळवायचा आहे ते लिहिलं -7 अधिक 1/2। आता इथे छेद समान नसलेले अपूर्णांक आहेत, छेदस्थानी छेदांचा गुणाकार 2×2, -×+, आता तिरपा गुणाकार 7×2=14, -×+, म्हणून ते -14 झाले, अधिक हा तिरपा गुणाकार 1×1, 1×14 जात नाहीत मोठे ते, मग -14×1=13 2 हे दुसरं पद मिळालं। आता तिसरं पद काढताना आपण काय करणार, दुसरं पद T2 आहेत -13/2 अधिकला अधिक डी म्हणजे साधारण फरक आहे 1/2 बरोबर। आता इथे छेद समान आहेत, छेदस्थानी छेद लिहायचे, अंशात अंशांची क्रिया करायची आहे -13/1, 1×13 जात नाहीत मग -13×1=12/2, -12/2 म्हणजेच 2×2=12 ते झाले -6। आता चौथं पद T4 बरोबर T3×D, T3 तिसरं पद आलेलं आहे -6 मग -6 अधिक डी आहे 1/2, परत इथे आता छेद समान नाहीत, छेदस्थानी छेदांचा गुणाकार 2×2, तिरपा गुणाकार आता 6×12 हे ऋण आहेत म्हणून -12, -6×12 अधिक 1×1। आता 1×12 वजा होत नाहीत मग -11/2, इथे आपल्याला श्रेणी मिळती आहे। पहिलं पद -7 आहे, त्यानंतर दुसरं पद -13/2, तिसरं पद -6, चौथं पद -11/2। चौथ्या उदाहरणामध्ये ए म्हणजे पहिलं पद दिलं -1.25 आणि फरक दिलेला आहे 3। इथे ए म्हणजे पहिलं पद T1 बरोबर -1.25, दुसरं पद काढण्यासाठी पहिल्या पदात म्हणजे T1 मध्ये डी मिळवायचा, मग -1.25 अधिक डी म्हणजे 3। आता इथे 0.25 म्हणजे 1 पूर्णांक आहे, इथेही 3 पूर्णांक आहे, मग आधी पूर्णांकांचं कारण इथे पुढे अपूर्णांक नाही, मग 3×1 3×1=2 पॉईंट हे पुढचे 2×5 हे दुसरं पद झालं। आता तिसरं पद काढताना दुसऱ्या पदात डी मिळवायचं आहे T2 अधिक डी,
दुसरं पद आहे 2.25 अधिक 3, 3 म्हणजे हे 3.0 येतं, पूर्णांक 3 येतं, बरोबर। मग आता इथे असंच करायचं, इथे 3 आणि बेरीज आहे, हे धन आहेत, इथे वजा होते म्हणून 3 - 1 केलं आपण, ते 2 झाले। आता 3 मधून हा पूर्णांक 2, 3 मध्ये 2 पूर्णांक मिळवायचा आहे, 3 आणि 2 = 5, पॉइंट हे पुढचे 2, 5। चौथं पद T3 अधिक D, तिसरं पद म्हणजे T3 आहे 5.25 अधिक डी 3 आहे, 3 आणि 5 = 8.25। आता इस रेडी लिहायची, ऋण 1.25, दुसरं पद 2.25, तिसरं पद आणि चौथं पद। आता सहाव्या उदाहरणामध्ये पहिलं पद A = T1 = 19। आता T2 दुसरं पद काढू, दुसऱ्या पदात पहिलं पद अधिक डी, पहिलं पद आहे -19 अधिक, आता हे आहेत -4, म्हणजे काय होईल, -19 ÷ -4। दोन्ही चिन्ह समान असले की बेरीज करून उत्तराला समान चिन्ह द्यायचं, बेरीज वजाबाकीत। 19 आणि 4 = 23, दोन्ही ऋण आहेत, समान चिन्ह दिलं, हे दुसरं पद मिळालं। तिसऱ्या पदासाठी दुसऱ्या पदात डी मिळवायचा, T2 अधिक D, T2 किती आलेलं आहे -23 अधिक डी किती आहे -4। फरक ऋण असताना काळजी घ्यायची, धन ऋण गुणाकार करून ऋण येणार, इथे हे -23 ÷ -4। परत दोन्ही चिन्ह समान आहेत, बेरीज वजाबाकी चिन्ह समान असले की बेरीज करायची, 23 आणि 4 = 27, आणि येणाऱ्या उत्तराला ते समान चिन्ह द्यायचं। तसंच T4 चौथ्या पदासाठी तिसऱ्या पदात फरक मिळवला, -27 अधिक इथे -4, -27 - 4 = 31, ही श्रेणी। पहिलं पद -19 = -23 - 27 - 31। इथे आपण दुसऱ्या प्रश्नात एकूण 6 उपप्रश्न आहेत, त्याच्यातले 4 उपप्रश्न घेतलेले आहेत, पहिलं आणि 5वं हे तुम्ही सोडवून पहा। तर तिसऱ्या प्रश्नामध्ये खालील प्रत्येक श्रेणीसाठी ए म्हणजे पहिले पद आणि डी म्हणजे सामान्य फरक काढा। या आधीच्या प्रश्नामध्ये ए आणि डी दिलेले होते आणि श्रेणी तयार करायची होती, आता इथे दिलेली श्रेणी आहे, त्याच्यातून ए आणि डी यांच्या किमती ठरवायच्या आहेत। त्याच्यात एची जी किंमत आहे, ए म्हणजे पहिले पद, हे आपण इथे लिहू शकतो सरळ, A = T1 = पहिले पद आहे 5। आता फरक काढायचा आपल्याला, सामान्य फरक काढताना काय करतो आपण, तर डी बरोबर या क्रमागत पदांची वजाबाकी असते, T2 म्हणजे दुसरे पद वजा पहिले पद T1, T2 आहे -3 वजा, हे सूत्रातलं वजाबाकीचं चिन्ह, वजा पहिले पद T1 5, किती होतात, हे दोन्ही चिन्ह समान आहेत, बेरीज करून उत्तराला समान चिन्ह द्यायचं, 3 आणि 5 = 8 - 8। इथे ए आणि डी यांच्या किमती आपल्याला मिळाल्या आहेत, त्याला ह्याच्या स्वतंत्र। दुसऱ्या उदाहरणामध्ये पहिलं पद A = T1 = हे तर दिलेलंच आहे 0.6। आता डी काढायचा आहे सामान्य फरक, D = दुसरे पद वजा पहिले पद, दुसरे पद म्हणजे T2 वजा पहिले पद T1 = T2 आहे -0.9 - T1 = 0.6। आता इथे अशी डायरेक्ट वजाबाकी येत नसेल तर रफमध्ये 0.9 > 0.9 = 0.6 लिहायचं, दशांशानंतर एक घर आणि 6 आहे, अलीकडे 0 आली, इथे 0 म्हणजे चूक होणार नाही, 9 मधून 6 = 3.0 आणि हे 0, हे आलं 0.3, म्हणजे आपल्याला दोन किमती मिळाल्या आहेत, एची पहिलं पद आहे 0.6 आणि डीची किंमत D = आहे 0.3। आता ही श्रेणीच असल्यामुळे प्रत्येक दोन पदातला फरक काढत बसायचं नाही, आपल्याला एकच वजाबाकी केली, दुसऱ्यातून पहिलं पद वजा केलं की सामान्य फरक मिळतो। या चौथ्या उदाहरणामध्ये तिसरं उदाहरण तुम्ही घरी सोडवा। आता या चौथ्या उदाहरणामध्ये
ए बरोबर म्हणजेच पहिलं पद बरोबर 1/4 आहे। आता सामान्य फरक काढायचा आहे डी, मग डी बरोबर T2 - T1। आता इथे T2 म्हणजे दुसरं पद आहे 3/4, हे वजाबाकीचं चिन्ह सूत्रातलं, T1 1/4। आता इथे अपूर्णांकांची वजाबाकी आहे, छेद समान आहे तो लिहिला, छेद समान असला की तो लिहायचा आणि अंशात क्रिया करायची अंशांची। इथे 3 वजाबाकी आहे म्हणून -1, 3 - 1 = 2, 4 संक्षिप्त रूप द्यायचंय, 2 × 1 = 2, 2 × 4 ते झाले 1/2। मग इथे आपलं पहिलं पद आहे 1/4 आणि सामान्य फरक आहे 1/2। आतापर्यंत आपण सराव संच 3.1 मधील 3 प्रश्न अभ्यासले आहेत, त्यावर आधारित हा गृहपाठ आहे। हा गृहपाठ सोडवून तुमच्या शाळेच्या तुमच्या वर्गाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर त्याची उत्तरं पोस्ट करायची आहेत। पहिला प्रश्न आहे ए बरोबर 5 आणि डी बरोबर वर्गमुळात 3 असलेल्या अंकगणिती श्रेणीची पहिली 5 पदे काढा। दुसरा प्रश्न आहे 5/4, 7/4, 9/4, 11/4 ही अंकगणिती श्रेणी आहे का नाही हे ठरवा। आणि तिसरा प्रश्न आहे 6, -1, -8, -15 या श्रेणीसाठी ए व डी च्या किमती काढा। ए म्हणजे पहिलं पद आणि सामान्य फरक काढायचा आहे। हा गृहपाठ नक्की सोडवून तुमच्या शाळेच्या ग्रुपवर त्याची उत्तरं पोस्ट करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुढच्या व्हिडिओमध्ये याच प्रकरणातील पुढच्या घटकासह म्हणजेच अंकगणिती श्रेणीचं एनवं पद, एखादं विशिष्ट पद कसं काढायचं यासह भेटू। धन्यवाद।